104 संसदांना 26,143 सभासदांना 149 कोटी 30,90,000 रुपये कर्ज दिलेलं आहे. त्या सभासदांनी 31-20 पर्यंत पैसे भरले त्यांना 0% लाभ मिळू शकणार आहे. व 50,000 सरकारने जे प्रोत्साहनपर अनुदान डिक्लेअर केलं त्याचा पण लाभ मिळणार आहे. त्यामुळे सभासद जास्तीत जास्त आपले पैसे कसे भरता येईल त्याबाबत बँकेत येतात, पैसे भरतात. यात वयस्कर लोक पण आहेत, तरुण पण आहेत. आणि यांना बँकेत येताना शेतकऱ्यांना बँकेत पासून दाखवलं तरी पोलिसांकडनं मारहाण होते. त्याबाबत आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे. खेड पोलीस स्टेशनला तसेच संस्थांना पैसे भरणा करणाऱ्या यांना सभासद बँकेत पासून बघून सोडा न द्याव व बँक पैसे भरण्यास परवानगी द्यावं अशा मी सूचना वजा पत्रावर दिलेली विनंती वजा दिलेली आहे. खरं तर ही गर्दी होती, हे गर्दीवर नियंत्रण कसं मिळवणार? गर्दीवर नियंत्रण आम्ही बँकेच्या काउंटर मध्ये लोकांना 4-4 माणसं सोडतोय, अंतर ठेवायला लावतोय. येताना हात धुवूनच बँकेत प्रवेश होतो. हात धुवायची डेटॉलची बाटली बादली पाणी वरच व्यवस्था केलेली आहे आम्ही. आणि तशा सूचना दिलेल्या आहेत, तरी पण सभासद लोक शेतकरी लोक आमच्या लोकांना सहकार्य जेवढं पाहिजे तेवढं करत नाही, ऐकत नाही. शेतकरी खरीपाचे पैसे भरण्यासाठी बँकेत येतात आणि त्याची मुदत 31 मार्च असल्यामुळं बँकेत पैसे भरण्याची गर्दी होती. खर तर मुदतवाढ दिली असं सांगितलं जाते बँकांना आर्थिक वर्ष. मुदतवाढ तशी काही मिळाली नाही, तसं बँकेचं काही सर्क्युलर वगैरे काही आलं नाही अजून आपल्याकडे. ह्या गर्दीवरती काही उपाययोजना केल्या जात नाही? गर्दीवर उपाययोजना म्हणजे तसं लोकांना कोरोनाची साथ असल्यामुळे खाली हँड वॉश वगैरे सगळे ठेवलेले आहे. तिथे गर्दी आता सिक्युरिटी शिपाई वगैरे सोडतात त्यांना व्यवस्थित. वयोवृद्ध लोक आहेत, खर तर कोरोनाची लागण वयोवृद्ध लोकांना लवकर होते आणि या ठिकाणी खूप गर्दी करून लोक आहेत. त्याच्यात त्यांना सूचना दिलेली आहे लोकांना आणि तसे शिपाई वगैरे सिक्युरिटी वगैरे करून आपण त्यांची तशी गँडोची वगैरे सोय करून त्यांना आता गर्दी आहे बरोबर आहे. पण त्याला पीक कर्ज भरलं शेतकरी आमच्या झोनल ऑफिसरांनी पोलीस स्टेशनला पत्र पण दिलेलं आहे की लोकांना पीक कर्ज भरण्यासाठी पासबुक वगैरे पाहून लोकांना बँकेत सोडावं असं आमच्या बँकेने विनंती किंवा पत्र दिले त्यांना. नाव सांगा सर माझं चंद्रकांत.